तुम्ही लोक कुठून येतात हो, कुठून येतात तुम्ही लोक? वेगळेच प्रकारचे आहे. मला तर नाही वाटत तुम्ही भारतातले आहे, नाही तर या पृथ्वीवरचे आहे. या पृथ्वीचे तर नसणार असो तुम्ही, तुम्ही ते एलियनचे भाऊ बहीण असाल कोणीतरी. रुको जरा, सबर करो. अरे हे कुठचं न्याय आहे, कुठचं न्याय आहे हे सगळं? म्हणजे काहीही काहीही म्हणता का हो तुम्ही? मित्रांनो, मी थोडा कॉमेडी प्रकारचा माणूस आहे, म्हणूनच मी व्हिडिओसुद्धा कॉमेडी केलेला आहे. त्यामुळे कोणीही हा व्हिडिओ मनावर घेऊ नका. आणि मित्रांनो, जर तुमचं मन दुखलं असेल तर आपण आपल्या इंस्टाग्रामवरती बघून घेऊया. इंस्टाग्रामला मला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा, लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये. बाकीचे उरलेले लोक व्हिडिओ पूर्ण बघा, सोबतच हेडफोन लावून ऐका, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओची ओरिजिनल मजा भेटणार आहे. मित्रांनो, भरपूर लोकांचं एक स्वप्न असते की आपलं पण यूट्यूबवरती एक चॅनल असावं, त्यावरती खूप सारे व्ह्यूज आणि सबस्क्रायबर्स यायला हवेत. पण मित्रांनो, नवीन कोणतंही चॅनल असो, त्यावरती न व्ह्यूज येत न सबस्क्रायबर्स वाढत. पण एक मिनटं थांबा मित्रांनो, आता यूट्यूबवरती आलेला आहे सबस्क्रायबर वाढवणारा व्हायरस. हो मित्रांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहे की यूट्यूबवरती आलेला आहे सबस्क्रायबर वाढवणारा व्हायरस. हा व्हायरस एवढा खतरनाक आहे, एवढा खतरनाक आहे की विचारू नका. या व्हायरसने कोरोना व्हायरस, डेल्टा व्हायरस सर्वांना मागे सोडलेला आहे आणि आता ट्रेंडिंगवर नंबर वनवर हा व्हायरस आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या व्हायरसचा फोन नंबर देखील देणार आहे, त्याने तुम्ही तुमचे सबस्क्रायबर आरामात वाढवू शकतात. सगळं काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. पण त्या अगोदर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठेही आणि कोणत्याही वेळेला एक लोगो दिसतो, तो लोगो कशाचा आहे ते तुम्हाला ओळखायचा आहे. कमेंट सेक्शनला जायचं आहे, लोगो कशाचा होता, कोणत्या टाइमला दिसला ते तुम्हाला कमेंट सेक्शनला सांगायचं आहे, तुमची इंस्टाग्राम आयडी सांगायची आहे. उत्तर बरोबर असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचा कमेंट आपल्या व्ह्यूवरला शो केला जाईल, सोबत मी तुम्हाला इंस्टाग्रामला सुद्धा मेन्शन करेल. त्यामुळे मला पण इंस्टाग्रामला फॉलो करायला अजिबात विसरू नका, लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये. आणि मित्रांनो, एक फुकटची टिप मी ते तुम्हाला देऊन देतो की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा. कारण या गोष्टी फुकट असतात आणि फुकटच्या गोष्टी घेणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे आणि हा आपण अधिकार सोडायचा नाही. त्यामुळे या तिन्ही गोष्टी करायला विसरू नका. हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, फुकटच्या गोष्टी घेणं आणि या तिन्ही गोष्टी फुकट असतात. चला तर मित्रांनो, मी आता तुम्हाला सांगतो त्या व्हायरसची संपूर्ण माहिती. मित्रांनो, त्या दिवशी मी रोडवरून चाललो होतो, मला एक माणूस दिसला. काही माणूस म्हणण्यापेक्षा एक 17 वर्षाचा मुलगा होता तो दिसला. तो अक्षरशः नाकाने पाणी पित होता, नाकाने. आपण तोंडाने पाणी पितो, तो नाकाने पाणी पित होता. कुछ भी, कुछ भी. मी त्याच्याजवळ गेलो, त्याला विचारलं का रे बाळा, नाकाने काऊन पाणी पित आहे, तोंड नाही आहे का तुला? त्याने काही उत्तर दिलं नाही. मी त्याला एक कानाखाली वाजवली आणि तो खाली पडला. आणि मग विचारलं का रे नाकाने काऊन पाणी पित आहे, तर तो मला म्हटला भावा माझ्यावर व्हायरसचा असर झालेला आहे. मी म्हटलं कोरोना व्हायरसचा असर याच्यावर झालाच असेल, तर तो म्हणे नाही, कोरोना नाही, सबस्क्रायबर वाढवणारा जो व्हायरस आहे त्याचा असर माझ्यावर झालेला आहे. म्हटलं भाऊ आता गेलो कामातून, मी आता मी याला हात लावला, आता तो व्हायरस माझा पण पिचा सोडणार नाही. त्यामुळे मी पटकन घरी आलो, चांगल्या साबणाने आपले हात धुतले, हातपाय तोंड सगळं धुतलं. ते झालं की त्यानंतर मी बसलो. त्याच्यानंतर दुपारचे दोन वाजता तुम्हाला माहिती आहे की एस पी क्रिएशनचा व्हिडिओ येत असतो, तर मी एस पी क्रिएशनचा व्हिडिओ आला आणि बघायला सुरुवात केली. तर मित्रांनो, तो व्हिडिओ मी शेवटपासून तर सुरुवातपर्यंत पूर्ण बघितला. नाही नाही, एक मिनटं, सुरुवातपासून तर शेवटपर्यंत पूर्ण बघितला आणि त्या व्हिडिओवरती एक कमेंट केला. आता मित्रांनो, तो जो एस पी क्रिएशन व्हिडिओ बनवतो आणि जबरदस्त व्हिडिओ एडिटिंग शिकवतो, एक नंबर व्हिडिओ एडिटिंग शिकवतो तो माणूस. त्याचे व्हिडिओ मला एवढे आवडतात का भाई विचारू नका, कडक एडिटिंग शिकवतो तो माणूस एकदम. तर मित्रांनो, मी त्याचे व्हिडिओ शेवटपासून पूर्ण बघत असतो, नाही नाही सुरुवातपासून बघत असतो, कारण शेवटच कोण येत आहे आज काय माहीत. तर मित्रांनो, हां, शेवट याच्यामुळे येत आहे की मला तुम्हाला असं सांगायचं आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता येणार नाही शेवट, एकदा मी सांगून दिलं तुम्हाला, आता माझ्या तोंडातून शेवट हा शब्द निघणार नाही, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, आता मी इथे सांगून देतो की तो व्हिडिओ मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघतो. तर मी त्यावरती एक कमेंट केला की दादा व्हिडिओ खूप मस्त बनवला तू. आता त्यानंतर मी मोबाईल पूर्ण बघितल्यानंतर मोबाईल ठेवून दिला आणि जेवण करायला बसलो. जसंच मी जेवायला बसलो त्यानंतर मला एक नोटिफिकेशनचा आवाज आला. म्हटलं आपला व्हिडिओ कोणता तरी ट्रेंडिंगवर गेलेला आहे, त्यामुळे यूट्यूबने आपल्याला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणायला मेल केलेला आहे. 1 मिलियन व्ह्यूज झाले असेल. त्या धडपडीत मी जेवण तिकडे सोडून दिलं, ताट तिकडे तसंच ठेवलं, पहिल्या आपल्या मोबाईलकडे बघायला आलो. रुको जरा, सबर करो, बोला धक्काबुक्की नाही करणे का, आराम से लेने का. हा बघितलं तर काय, त्या व्हायरसचा असर माझ्यावरती झालेला. मी असा घाबरून गेलो की अबाई विचारू नका तुम्ही. आता झालं, तो व्हायरसचा असर कसा होता मी तुम्हाला पुढे सांगतो.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी तेच झालं, तिसऱ्या दिवशी तेच झालं, चौथ्या दिवशी तेच झालं, पाचव्या दिवशी पण तेच झालं, पण सहाव्या दिवशी असं काहीतरी झालं मित्रांनो माझ्यासोबत का बा तुम्ही विचारूच नका. मी त्या व्हिडिओवरती कमेंट केला आणि मला एक रिप्लाय आला, प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. खतम, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. आता मी समजलो की हा जो व्हायरस आहे तो माझ्या मागे हात धुवून पडलेला आहे. मित्रांनो आता इथे तुम्हाला सांगून देतो की हाच आहे तो व्हायरस, प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. वाला तुम्ही मोठे मोठे क्रिएटर्सचे व्हिडिओ बघा, त्याच्या कमेंटमध्ये जा, जे जे चांगले कमेंट असतात त्याला बघा, रिप्लाय आलेला असते ते. एक तर त्याच्या यूट्यूब व्हिडिओची लिंक, नाही तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल, हमको भी सपोर्ट करो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ बघा, मी खूप चांगला व्हिडिओ केलेला आहे, असं तसं भरपूर काही असते. तिथून सुरुवात झाली या सबस्क्रायबर वाढण्याच्या किड्याबद्दल. मित्रांनो आता मला सांगा की तो माणूस अगोदरच घरी त्रासाळलेला असतो, त्याला त्याचे घरचे जेवायला देत नाही आणि तो त्यामुळे तो व्हिडिओ बघण्यासाठी, त्याचा मूड चांगला करण्यासाठी व्हिडिओ बघतो, आणि तुम्ही त्याला अजून त्रास देताय की माझ्या चॅनलला सबस्क्राईब कर. अरे जर तुमचं कंटेंट चांगलं असेल तर ॲटोमॅटिक तुमचा चॅनल ग्रो होणार. तुम्ही असं दुसऱ्याच्या चॅनलमध्ये जाऊन, त्याच्या व्हिडिओमध्ये जाऊन, त्याच्या कमेंटला जाऊन असं कशाला करत आहे, का भेटते काय यांनी तुम्हाला? बरं मला सांगा, हे वेगळं डोकं तुम्ही आणलं कुठून, तुम्ही लावतात कुठून हे डोकं? एवढं डोकं तुम्ही तुमचा कंटेंट बनवण्यात लावा, अगोदर सांगून देतो, कंटेंट बनवण्यात लावा तुमचा व्हिडिओ डोकं, असंच डोकं लावा, तुमचा व्हिडिओ नक्की ग्रो होणार, व्हायरलसुद्धा होऊ शकते. पण हे डोकं तुम्ही लावतात कुठून? तुम्ही लोक कुठून येतात हो, कुठून येतात तुम्ही लोक? वेगळेच प्रकारचे आहे. कौन है ये लोग, कहां से आते हैं ये? मला तर नाही वाटत तुम्ही भारतातले आहे, नाही तर या पृथ्वीवरचे आहे. या पृथ्वीचे तर नसणारच हो तुम्ही, तुम्ही ते एलियनचे भाऊ बहीण असाल कोणीतरी. आता मला सांगा की आम्ही या अपेक्षेने चांगला व्हिडिओ बनवतो की चांगले चांगले कमेंट्स येणार, आणि जेव्हा आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो ना, म्हणजे तुमचे कमेंट बघतो ना रिप्लायचे, असा डोकं फिरते ना, असा डोकं फिरते ना की असं वाटते की काय करावं. आता म्हणण्याचा उद्देश आहे की तुम्ही तुमचंच कंटेंटकडे लक्ष द्या, त्याला सावून सांगू नका, तेवढ्याच वेळ तुम्ही तुमचा कंटेंटला द्या, त्याचे रिप्लाय देण्यात नका बघू, तुम्ही तुमच्या कंटेंटला वेळ द्या, आरामात तुमचा चॅनल ग्रो होणार. कोणाच्या कमेंटला जाऊन असं सांगू नका, खूप वाईट वाटतो, खूप वाईट वाटते. आता प्रत्येकाचं यूट्यूब घराघरात यूट्यूबवर बसलेलं आहे आजकाल, तर भरपूर लोक आहे यूट्यूबवरती आलेले. आता काय सगळे एकामेकाच्या चॅनलला सबस्क्राईब करत बसाल की कोणी व्हिडिओ पण काढाल? आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, असं व्हिडिओमध्ये सांगणं गोष्ट वेगळी पडते की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पण तुम्ही दुसऱ्याच्या व्हिडिओमध्ये जाऊन दुसऱ्याच्या कमेंटला रिप्लाय देताय की सबस्क्राईब करा. अरे हे कुठचं न्याय आहे, कुठचं न्याय आहे हे सगळं? म्हणजे काहीही काहीही म्हणता का हो तुम्ही? कुठून येतात तुम्ही? मला हेच मला हाच प्रश्न पडलाय की हे लोक येतात कुठून? हे मी सांगते, पृथ्वीवरचे तर लोक आहे नाही बा, हे पृथ्वीचे लोक नाहीच आहे, एक बाहेरच्या कोणत्या तरी जंगलातून वगैरे आले असाल. तर काय सांगावं म्हणजे या लोकांना, बोलावं तरी बोलावं काय? आता मला सांगा की किती सबस्क्रायबर वाढले तुमचे, असं काम करून तुमचे किती सबस्क्रायबर वाढले? 10, 5, जास्तीत जास्त 15, आणि ते पण तुमचे ओरिजिनल नसणार आहे, ते बघल तुमचा, ते तुमचे इनॲक्टिव्ह सबस्क्रायबर्स म्हणून राहू शकतात. कारण जर तुमचं कंटेंट एकदा त्यांनी बघितलं तरच त्यांना चांगलं वाटतं, पण जर तुम्ही पुढचा व्हिडिओ अपलोड केला त्याला आवडला नाही तर नाही बघणार तो, मग ते तुमचे इनॲक्टिव्ह सबस्क्रायबर्स आहेत, त्याचा काय फायदा? त्यापेक्षा अशी ऑडियन्स बनवा की स्वतःचा कंटेंट असलं पाहिजे, स्वतः तुम्ही ऑडियन्स बोलवली पाहिजे. म्हणजे कोणाला कमेंटला जाऊन सांगायचं नाही की माझ्या चॅनलला सबस्क्राईब कर, म्हणजे हे नॉनसेन्सपणा झाला, पूर्ण पूर्ण नॉनसेन्सपणा झाला. आता मी पुढचे शब्द वापरत नाही, पण पूर्ण नॉनसेन्समनात झालेला आहे हा. हे वेगळेच लोक आहे. अरे आम्हाला, आम्ही एवढी मेहनत करतो, आम्हाला वाटते आमचे व्हिडिओ ट्रेंडिंगवर जाणार, त्यामुळे आम्ही एक एक एवढी मेहनत करतो, व्हिडिओ बनवतो, 2-3 दिवसानंतर एक व्हिडिओ अपलोड करतो, तेव्हा कुठे लोक, काही लोक व्हिडिओ बघतात, काही नाही बघत पूर्ण. त्यांना पण एका, अरे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, आम्ही मेहनत करतो. बरं जाऊ दे, आपला सबस्क्रायबरचा विषय आपण वॉच टाईमबद्दल नंतर कधीतरी बोलूया, त्यावरसुद्धा लिजेंड व्हिडिओ येणार आहे त्यानंतर. तर मित्रांनो आता मी इथे सांगतो, हे वेगळ्या डोकाचे लोक असं असतात ना, यांना तुम्ही एक रिप्लाय करा, जर तुमचं चॅनल असलं तरीही, नसलं तरीही, सबस्क्राईब माय चॅनल. जर तुम्हाला असा रिप्लाय आला तुम्ही पण त्याला रिप्लाय द्या, सबस्क्राईब माय चॅनल, मग बघूया त्याचा काय रिप्लाय येते तो. हे वेगळ्या डोक्याचे लोक आहे, असे सुधारणार नाही आहे, असं यांना उलटे उत्तरं द्यायचे तेव्हाच हे लोक सुधारतात.
फक्त मनाचा उद्देश आहे स्वतःचा कंटेंट बनवा, कोणाचा छापछूप करू नका. छापछूप करणं म्हणजे काय की दुसऱ्याचं कोणाचं कॉपी करू नका, स्वतःचा कंटेंट असू द्या. छापछूप नाही करायचं, कॉपी नाही करायचं कोणाचं. हे काय लॅपटॉप नाही आहे, इथून कॉपी केलं आणि तिथे पेस्ट केलं. अरे मी तर बघितलं आहे लोकांचे व्हिडिओ डाउनलोड करतात आणि टाकतात. शेट माणूस क्रिएशनचा एक व्हिडिओ मी बघितला, कुणीतरी त्याचा डायरेक्ट व्हिडिओ डाउनलोड केला आणि डायरेक्ट त्याच्या चॅनलवरती अपलोड केला. काहीही बोलतात हे लोक. आता त्या व्हिडिओची नाव चॅनलचं नाव घेता येत नाही, लिंक सांगत नाही मी तुम्हाला. पाहिजे असेल तर करा इंस्टाग्रामवरती मेसेज आणि फॉलो करायला विसरू नका इंस्टाग्रामवरती. तिथे दाखवतो मी तुम्हाला तो व्हिडिओ कोणता होता तो. आणि हां, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑलवरती सेट करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःचा कंटेंट बनवा. दुसऱ्याला जाऊन बोलू नका की माझ्या चॅनलला सबस्क्राईब कर. किती त्रास होतो, किती त्रास देसाल विचारायला, किती पिळसाल अजून तुम्ही. अगोदरच तो तरसलेला असते, घरी त्याला जेवण भेटत नाही आणि तुम्ही त्याला अजून हे करतात. एकदम त्रासाळून जाते ओ माणूस, एकदम त्रासाळून जाते. एकच आहे, स्वतः कंटेंट करा, कोणाला जाऊन बोलू नका. जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये रोहित क्रिएशन्स परत एकदा नाव आहे का, रोहित क्रिएशन्स यांनी अगदी बरोबर सांगितलं होतं की कोणत्या वेळेला कोणता लोगो दिसते. तर मित्रांनो, रोहित क्रिएशन्सला आपल्या सर्वांकडून एक खूप मोठा कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि जर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमचं नाव घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. हा व्हिडिओमध्ये कुठे कोणता लोगो दिसते ते मला कमेंटला सांगायला अजिबात विसरू नका, आणि कोणत्या टाईमला दिसते ते पण सांगायला अजिबात विसरू नका. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटत आहे तुम्हाला मला कमेंटमध्येच नक्कीच सांगा. कमेंट सेक्शन आपल्या सर्वांसाठीच उघडं आहे.